मेरे गांव साइने बुद्रुक के नजदीक प्लॉट बस्ती में पीने के पानी की समस्या बरसों से चली आ रही है। पीने का पानी उपलब्ध कराने में यहां की शासकीय योजनाएं खोखली दिखाई देती है, जिसका उदाहरण है बरसों से बंद पड़े हैंडपंप और हाल ही में बनाए जाने वाली ये पानी की टंकी। आता काय काय अडचणी येतात तुम्हाला पाणी? आता गायडोरांना पाणी नाही, 2-3 किलोमीटर लांब जावं लागतं तेव्हा गायडोरांना पाणी पाजावं लागतं। आंघोळीला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही। अशीच परिस्थिती कायम राहिलेली आम्ही वेळोवेळी सांगणे, ते लोक ऐकायलाही तयार नाहीत आणि आम्ही तुमचं आहे ते तसं तसं करून देऊ, आम्ही पैसे काढण्यासाठी करतो आहे, असंच यांचे शब्द ऐकायला मिळतात। मला तर ही पाईपलाईन हा जो परिसर आहे खडकाळ परिसर आहे या जागेवर खोदकाम करूनही खोदकाम जात नाही, पण या जागेवर कमीत कमी लोखंडी पाईप टाकून आणि ते पाण्याचं नियोजन कमीत कमी या लोकांना 2 वेळेस जे मुबलक जे पाणी वापरलं जातं तेवढं का होईना मिळेल, इतकं पाईपलाईन साठी ती व्यवस्थित पाईपलाईन केली पाहिजे होती लोखंडी वगैरे जी आहे पाईप, तसं काही मला दिसत नाही। सगळं ते पुला PVC पाईप वगैरे त्यांचं काय नियोजन आहे त्यांनाच माहिती। इन लोगों ने पुराने हैंडपंप का इस्तेमाल करके दिखावे के लिए ये टंकी बनाई है। टंकी की कच्ची बनावट, टंकी तक न पहुंचने वाला पानी, ऊपरी ऊपर लगाई गई ये पाइपलाइन और खुले में पड़े ये इलेक्ट्रिक के बक्सा, इससे ये दिखता है कि ये योजना सिर्फ पेपर पर दिखाए जाने के लिए इस्तेमाल की जा रही है। मेरे रिश्तेदार यहाँ रहते हैं, 1 महीने से इस टंकी की वजह से यहाँ पर हैंडपंप भी बंद है, जिससे जैसे तैसे पीने के लिए पानी उपलब्ध हो पाता था। साहेब वेळोवेळी येऊन गेले, पाहून गेले, त्यांनी इथल्या स्थानिक लोकांनी काही लोकांनी विचारणा केली त्यांना, साहेब इथं हे पाईप ते साहेब लोकांच्या व्यतिरिक्त जे मध्येशी जे लोक राहतात जे राजकीय वगैरे जे बी असतील ते बी गावातले कोणी, पण त्यांचं म्हणणं असं आम्ही फक्त शासकीय योजना पास करण्यासाठी करतो आहे, तुम्हाला नंतर तुमचं नियोजन करून देऊ, असं आम्हाला बोलणं ऐकावं लागतं त्यांचं। इस फोपली योजना के कारण हमें अब ऐसे लगने लगा है कि पानी की टंकी यहाँ न बनवाई जाती तो सुकून था, क्योंकि पहले पीने के लिए पानी जो मिल पाता था अब वो इस टंकी की वजह से नहीं मिल पा रहा है। साइने महाराष्ट्र से मैं आनंद पगारे, इंडिया अनहड़ के लिए।